हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मी एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक वाटी दही, एक वाटी दूध, याच्यात साय टाकली तरी चालेल थोडे, आणि एक पाऊण वाटी साखर. आता आपण पहिले गॅस चालू करू आणि यामध्ये सर्वप्रथम दूध. दही आणि साखर ही तिन्ही सामग्री एकत्र टाकायची आणि सुरुवातीला थोडं फास्टवर असं घोटायचं. साखरेचं प्रमाण एक वाट घेतलं तरी चालेल आणि थोडं पाऊण वाटी पण घेतलं तरी चालेल. फक्त एकदम कमी जर येतं त्याची वडी म्हणा. या रेसिपीचं नाव आहे दह्या दुधाची वडी, किंवा आपण चॉकलेट सुद्धा म्हणू शकतो याला. तिन्ही समप्रमाणात घेतलं तरी चालेल. उकळी अशी एक आणि दही आणि दूध असं प्लेन झालं पाहिजे आणि त्याला असं एकसारखं घोटत राहायचं आणि अशी ही पातळ अशी रेमेडी तयार होईल. थोडस 5 मिनिटं लागेल ना. सर्व ही फास्टवरच करायची जोपर्यंत घट्टा येत नाही तोपर्यंत. वाटलं तर आपण इथे चॉकलेट आपलं सॉरी कॉफी पावडर पण टाकू शकतो. त्याला कॉफी थोडस छान स्वाद येईल. हे बघा आता हे थोडं आटत आलंय. त्याला फास्ट फूड कसं ठेवायचं आणि घुटत राहायचं. बस असे अर्ध झालंय आता हे. आणि मी आता याच्यात टाकायला एक कॉफी पावडर घेते. जर आवडत असेल तर टाकायचं. त्यामध्ये आता असं 1 चमच कॉफी पावडर मी पहिल्यांदाच टाकते. आज पहिल्यांदाच टाकून बघते, बघू कशी चव लागते. कमी पण टाकण्यात चालेल, जास्त जर आवडत नसेल तर. किंवा तुम्ही दुसरं कोको पावडर पण टाकू शकता. असं एकत्र मिक्स करून द्यायचं जर घिटळा पकडल्या असेल तर. कुठलंही कॉफी पावडर चालेल, नेसलेच वगैरे जे तुमच्याजवळ असेल ते. मग आता ही तयार होत आहे. बस 5 मिनिट होऊन आता ही घट्ट होत आलेली आहे. याच्यानंतर मी तुम्हाला ही वडी बसा आता होतच आली आहे. आता स्लो करायची थोडी, नाही तर पुढे तुमजळेल. कॉफीचा पण कलर छान येतो, आवाज छान येतो. थोडी स्लो करायचं, थोडं फास्ट करायचं. बस आता ही घट्ट होत आली आहे. ठीक आहे, आता बस घट्ट होत आली की लगेच एका भांड्याला असं प्लेटला खोल भांड्याला असं तूप लावून घ्यायचं आहे. भरपूर ग्रीस करून घ्यायचं आहे. बस आता हे होतच आलं आहे. आणि चॉकलेट आपण केव्हाही कधी तयार करू शकतो. छोटे जर मुलं बाहेरचं जर द्यायचं नसेल तर आपण घरच्या घरी पटकन मुलांना करून देऊ शकतो. आणि कोणी जर आपल्याकडे पाहुणे येत असेल तर आधी पण करून ठेवू शकतो. फक्त याला बाहेरच ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायची काही आवश्यकता नाही आहे, कारण त्याला पाणी सुटेल. बाहेर जर ठेवलं तर काढलं तर त्याला पाणी सुटेल. मध्ये ठेवूच नका. आता हे असं फेसा झालेलं आहे. जसं म्हैसूर पाक बरोबर फेस येतो तसं बस असं झालं आहे. असं झालं की समजून घ्यायचं. बस होतं चाललंय. हा असं मी हे थोडस काढून बघितलंय.
थोडंसं हाताने सगळं थंड झालं थोडं करून पाहायचं, पण या सध्याच व्हायचं आहे, 2 मिनटं अजून होऊ द्यायचं. ठीक होत आहे, बस असं कडून घ्यायचं. त्याला आता तूप सुटल्यासारखं होत आहे, आता हे ओतून घ्यायचं डिशमध्ये. बघा आता याचा कलर पण छान ब्राऊन आला आहे, आणि आता बुडातून जळायच्या पिढी टाकून द्यायचं. बघा हे असं टाकून द्यायचं. आता त्याच्यात खोबरं किस थोडस आतमध्ये टाकलं तरी चालेल, करते वेळेस. पण मी प्लेनच केली, याच्यामध्ये बाकीच काहीच टाकले नाही, फक्त आपण नेसलेचं कॉफी पावडर टाकलेलं आहे, आणि ही अशी पसरून घ्यायची. किंवा 15 मिनिटं थंड झाल्यावर याच्यानंतर वड्या पाडायच्या. ओली असतानाच याला असं वड्याच्या रेसा पाडून घ्यायच्या, कारण कडक झाल्यावर ते पाडता येणार नाही. असं ओलेपणीच छान असं आखून घ्यायचं आहे. एकदम छान आंबट, गोड, टेस्टी, क्रंची, सर्वच मुलांना आवडेल असं चॉकलेट म्हणा, वडी म्हणा. हे बघा असं हे चॉकलेट तयार झालेलं आहे. थोडंसं थंड व्हायला वेळ लागेल, कारण एकदम गार झालं की कडक येईल. असं आता सध्याच नरम आहे, अर्ध्या 1 तासानंतर चांगलं हे क्रंची. प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.